मागणं कोणतंच नव्हतं आपलं. एक प्रक्रियेमध्ये जे गोंधळ होता त्याबद्दल हे सर्व करावं लागलं आणि मला वाटतं पक्ष नेतृत्वापर्यंत हा मेसेज किंवा भावना आहे जे ते पोहोचलेलं आहे. आणि मी पुन्हा एकदा सांगतो कारण मी एक पक्षाचा जबाबदार कार्यकर्ता आहे. मी बाहेरील उमेदवार कुठे कोणी आणूच नये नेऊच नये अशा मताचा नाही आहे. एखादा कमजोर विधानसभा लोकसभा असला तर पक्षाकडे चांगला उमेदवार असला त्याचा उपयोग केलाच पाहिजे पक्ष हितासाठी लोकांच्या हितासाठी. परंतु बोर्लीत वारंवार हे होत होतं आणि लोकांची नाराजगी माझ्यापर्यंत पोहोचत होती. ती नाराजगी पक्षाच्या श्रेष्ठींपर्यंत पोचावं म्हणून हे मला पाऊल उचलावं लागलं. हे पाऊल उचलत असताना मला खूप वेदना झाल्या कारण 33 वर्षाच्या कार्यकाळात जेवढी मीडियाने माझी प्रसिद्धी केली नसेल त्यांनी एकाच ह्या मुद्द्यावर केलं हे मला खूप बरं वाटत नाही आहे. परंतु कधीकधी काय निर्णय करावे लागतात आणि जे काही निर्णय मी केला ते पक्ष हितासाठी केलं लोकशाहीच्या हितासाठी केलं याचा मला तोटा सहन करावा लागला भविष्यात तरी मला ते चालेल कारण पक्षाने मला खूप मोठं केलं समाजाने मला खूप मोठं केलं. आणि मी समाजातल्या लोकांना पण आवाहन करीन जे तुमची लढाई होती तुमच्यासाठी जी लढाई होती ते मी लढली आणि ही लढाई कुठपर्यंत नेणं अपेक्षित होतं तेही मला लोकांनी शिकवण दिलेली आहे. मला वाटतं मी योग्य ठिकाणी नेऊन जिथे थांबायला पाहिजे ते थांबण्याचा मार्गदर्शन किंवा ज्ञान हेही मला लोकांनी दिलं होतं त्याचा नीटनाटपणे उपयोग मी केला असं मला वाटतं. ह्या एकूण प्रवासात कळत न कळत माझ्याकडनं काही चुकाही झाल्या असेल ते लोकांनी क्षमा करावी त्यासाठी इतकंच मला म्हणायचं. नक्कीच बघा भारतीय संस्कृती आणि हिंदू संस्कृती हे नेहमी आपल्याला जोडण्यासाठी शिकवतो तोडण्यासाठी शिकवत नाहीये. आणि गीतेच्या ज्ञानप्रमाणे अन्याय करू नये अन्याय सहन करू नये हेच आपल्याला गीतेने ज्ञान दिलेलं आहे. आणि मग झाल्या गोऱ्या गेलेल्या गोष्टी विसरून पुढची वाटचाल लोकहितासाठी करावं हे सुद्धा आपल्याला शिकवण मिळालेली आहे. त्या दिशेकडे आपण आता वाटचाल करूया. तर हा निर्णय घेताना आपल्याला प्रचंड यातना झाल्या पण समोर काही पर्याय उरला नाही असं गोपाळ शेट्टी म्हणाले. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.